श्री गणेश, श्री म्हाळसा देवी, श्री खंडेराय आणि बाणाई या तिघांपैकी कुणालाही काहीही झालं तरी आहे त्यापेक्षा मोठं संकट येऊ शकतं. याचा अर्थ कोणताही अपघात घडू नये असं श्री विष्णू सुचवत आहेत. आपण बानूकडे गेलात आणि तिने आपल्याला स्वीकारले नाही तर गजानना. पण असे का घडेल? ती तर दिवस रात्र श्री खंडेरायांचे ध्यान करते. तिचा जीव प्राण श्री खंडेराय झाले आहेत. त्यांच्या चरणी ती स्वतःला कायमचे अर्पण करण्यासाठी उत्सुक आहे. असे असताना ती श्री खंडेरायांना का अवहेरेल? ती श्री खंडेरायांचा का स्वीकार करणार नाही? मला विचार करायला थोडा वेळ द्या. श्री म्हाळसा देवींकडे जाऊ का? देवा, श्री बाल गणेश जे म्हणत आहेत तसं जर होणार असेल तर अवघड आहे. परंतु असं काय होणार आहे की बानू प्रत्यक्ष श्री खंडेरायांना नकार दे? अगे पोरी, हाय कुठे ते महाराज? अगे कोण महाराज येत आहेत? अरे येत्याल रे आबा, आणखी काय साधं सुद्धा महाराज नाहीत. अरे ते खंडोबासनी भेटायला जात्यात नव तेव्हा त्यासनी कुणी बी आडवत नाही बघ. पर काय ग पोरी, हे महाराज तुला भेटले कुठे आणि खंडोबाच तुला एवढं कसं गठाव? बानू आबा आबा ते बघा, आलो बघा महाराज. नारायण 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 नारायण. महाराज, महाराज आमच्या या पोरीमुळं, आमच्या बानूमुळं आज तुमचं आमच्या वस्तीवर येणं झालं आणि तुमच्यामुळं खंडोबाच्या चार गोष्टी बी आज कानावर पडतील. श्री मार्तंड भैरवाचे चरित्र लहान थोरांना, नगरातल्या माणसांबरोबरच वस्तीवरच्या माणसांना, सगळ्यांना माहीत व्हावं म्हणूनच मी त्यांची स्तुती करत सर्वत्र भ्रमण करत असतो. तुम्ही आज सर्व इथे हे ऐकण्यासाठी जमलात ही खूप चांगली गोष्ट आहे. श्रोताच नसेल तर सांगण्याला काय महत्व. श्री खंडेरायांचा जयघोष करूयात आणि कीर्तनाला सुरुवात करूयात. सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट, जय मल्हार, येळकोट येळकोट, जय मल्हार. नारायण नारायण. तुम्ही सर्वजण खूप भाग्यवान आहात कारण श्री खंडेरायांची प्रिय भक्त म्हणजेच तुमच्या वस्तीवरची बानू ही तुमच्या वस्तीत आहे. तिची हाक थेट श्री खंडेरायांपर्यंत पोहोचते.
मी शिकवलेली भक्तीची सर्व सूत्र तिने आत्मसात केली आहेत. असे म्हणतात की भक्ताच्या हृदयात त्याच्या आराध्याचा निवास असतो आणि त्याचे श्रद्धेने स्मरण करताच तो उपस्थित सुद्धा राहतो. असे समजा की आत्ता इथे इथे श्री खंडेरायांचं अस्तित्व आहे. बोला सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार. नमो चंडमार दंड तो खडगधारी उभा जेजुरीला असे सौख्य काय करी शूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथ अगाम हळसेचा वरा देवरा अगाम हळसेचा वरा देवराया असावी श्री ही कृपा छत्र छाया तुझा वीणाता नसे कोण त्राता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा नमो भैरवा शंकरा विश्वनाथ. महाराज हे खंडोबा आहेत तरी कोण आणि ते दिसतात तरी कसे? श्री खंडेराय कोण आहेत ते जेजुरीत कसे आले हे मी तुम्हाला सांगेनच, पण ते कसे दिसतात हे मात्र तुम्हाला बानूच सांगेल. कारण ती श्री खंडेरायांची प्रिय भक्त आहे. महाराज माझ्या पोरीला देव बनू नका हो, एवढं सांगितलं तेच पुरत झालं. आता त्यांचं आणि बानूच लगीन होणार हे मात्र हत सांगू नका. नारायण नारायण. बानू मी तुला जे शिकवलं की भक्ताची भक्ती ही धाडसी हवी, मनात कुठलाही संकोच भय न बाळगता तुझ्या अंतःकरणात श्री खंडेरायांची जी प्रतिमा आहे त्याचे असे वर्णन कर की इथे बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर श्री खंडेरायांचे चित्र उभं राहील. जा बाळा जा. अरे आबा मी बानूला किती वेळा विचारलं हे महाराज महाराज हाय तरी कोण, पर ती काय बोलत ना. अरे आबा हळदीच शिवलिंग तू उभ्या जन्मात कधी पाहिलंय का? कुणी पाहिलंय का? हे असलं हे असलंच आणखी काय काय महाराजांनी बानूला कराय सांगितलं. महाराज आमच्यावर भी कृपा करावी म्हणते. नारायण नारायण. अग शेवंता अग बोलू दे ना तिला, बोलू दे तू, बस बघू आपली बस 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 जा परी जा जा. महाराजांनी सांगितलं तसंच बोलायचं बरं का? महाराज शाबास शाबास. महाराजांनीच मला सांगितलं की महादेव म्हणजे खंडेराय आणि खंडेराय म्हणजेच महादेव. माझ्या देवाला किती बी डोळं भरून बघितलं ना तरी मनच भरत नाही. आभाळातला चंद्र त्यांच्या माथ्यावर चमकतो, कपाळावर भंडारा सोन्यासारखा चकाकतो. देवानं भक्ताकडे बघितलं ना की भगत स्वतःच राहतच नाही. त्यांच्या डोळ्यात बघितलं की आपण हरवून जातो. समध्यांचा भार त्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतला आहे.
मणिमल्लासारख्या राक्षसाला शिक्षा करायचा असू द्या, नाहीतर गरिबाला हात द्यायचा असू द्या, असं किती हत्तींचं बळ आहे माझ्या देवाकडे. देव चालायला लागले ना कि वारा बी दिशा वळवतो, सूर्यदेव बी ताप कमी करतो, अंगात घंटांची माळ, हातात खांडा, पायात तोडा, असं देखणं रूप आहे माझ्या देवाच. बोला सदानंदाचा यळकोट 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 जय महाराज. अरे येडी आहे ती गरी माणसं, बानूला खंडोब खंडोब करीत, ते कुठे आपण कुठे, हिच माझ्या संगच लगीन होणार आहे. काय माझा देव चालवलंय, डोळी आहे ती काय समजी. श्री खंडेरायांच्या नवरात्राच्या शुभ प्रसंगी मला तुम्हाला असे सांगायचे आहे की एक क्षण असा येईल की बानूच्या भक्तीच्या पुण्याईवर तुम्हाला इथे श्री खंडेरायांचे प्रत्यक्ष दर्शन होईल. देवा खंडोबा आला सवे. बसा बसा. खंडोबा घ्या पाणी घ्या. काय व कसला विचार करताय सा? अग खंडोबाच्या कृपेनं औंदाच्याला आपल्याला शेतात चांगलं पीक घेता आलं बघ. त्याची कृपा आहे म्हणूनच आपल्याला हे चांगलं दिसलं. वय खराय तुमचं, त्यांच्या कृपेमुळंच कंदी बी आपल्याला काय बी कमी पडलं नाही बघा. पण तुम्ही विचार कसला करताय असं सांगितलं नाही मला. अग म्या गावात ऐकलं, काही लोक म्हणत होती की मागल्या वर्षाला ह्याच दिसत खंडोबानं मल्लासुराला मारलं. समधी लोक त्याच्या तारासाला लय वैतागली होती, देवाचं नाव सुधी कुणाला घेता येत नव्हतं. खंडोबाने त्याला मारलं आणि आज आपल्याला चांगलं दिशे दावलं. वय वय खरं सांगताय सा तुम्ही. अग म्हणूनच जेजुरीला आज मोठा होम करणार आहेत म्हण. राम हे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्पारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीय मामृतातो ओम भूर्भुवः स्वाहा महारुद्रदेवताभ्यो नमः. हे प्रभो, चंपाषष्ठी नवरात्र निमित्त महारुद्र नामक रुद्र स्वाहाकार करीत आहोत. तरी या यज्ञामध्ये यथाशक्ती यथा ज्ञानीने जे जे घडेल ते ते आपण स्वीकार करावे हीच प्रार्थना. यज्ञास सुरुवात करा. ओम अग्निंदूतं पुरोदधे हव्यवाहमुपब्रुवे देवां आसादयादिहो. यज्ञनारायणाय नमः. नमस्करोमि. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्पारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीय मामृतातो. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. यामती आपण भी जाया हो ना. वय ग परश्यातत लय काम आहेत ग, आजच पीक काढायला घेतलंय.
मोप काम पडलीत. काय करावं काय बी कळन झालंय. अगं आत्ता जरी निघालो तरी जाऊस तर होम होऊन गेलेलं असल. मी काय म्हणतो आपण हातच आपल्या घरलाच होम केला तर खंडोबासाठी. तर घरात होम करायचा. अगं मला मनापासून वाटतंय की आजच्या दिसाला आपण होम करावा. ज्यानं आपल्याला चार दिस चांगलं दावलं त्याच्यासाठी, त्या माझ्या खंडोबासाठी होम करावा म्हणून. मला काय तुमच्या मनातलं कळत नाही बाई. मला बी वाटतंय करावं सारखं. अहो पण ती कसं करत्यात काय करत्यात काय बी माहित नाही मला. उर्बारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतातो हे प्रभो, आता आरती झाल्यानंतर हा यज्ञ संपन्न होईल. देवा, चंपा षष्ठीच्या या नवरात्रात ज्या भक्तांना तुमची आराधना करायची आहे, यज्ञ या करून तुम्हाला प्रसन्न करायचे आहे, ते अशा पद्धतीने यज्ञ मंत्रोच्चार तर करतीलच. पण देवा, आपले भक्त सर्व स्तरात आहेत. ज्यांना यज्ञ याग शक्य नाही अशा भाबड्या भक्तांनी काय करावं? प्रधानजी, आज मी माझ्या भक्तांना अशी एक सोपी पद्धत सांगणार आहे की ज्यातून सर्वांना अत्यंत सोप्या पद्धतीने यज्ञ करता येईल. आज दुर्मिळ योग आहे. जीवाचे कान करून सगळे ऐका. आज श्री खंडेराय एका नवीन परंपरेला जन्म देत आहेत. हातात ड्युटी घेऊन ती श्रद्धेने प्रज्वलित करा आणि तळी भंडारा करताना ती ड्युटी हातात ठेवा. श्रद्धेने माझं नाव हृदयात असेल किंवा मुखात असेल आणि ती ड्युटी हातात असेल तर तोही एक प्रकारे यज्ञच आहे. तळी भंडाऱ्याबरोबर ती दिवटी जो कोणी श्रद्धेने नाचवेल त्याच्यावर मी प्रसन्न होईल आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. संकट समयी त्यांनी मला हाक मारताच मी त्याच्या हाकेला ओ देईल. परंतु देवा, सर्व दूर त्रिखंडात तुमची कीर्ती आहे. ज्या भक्तांना जेजुरीला येऊन तुमचे दर्शन घ्यायला किंवा तुम्हाला भेटायला जमणार नाही त्या भक्तांनी काय करावं? त्या भक्ताने घरात तळी भंडारा झाल्यानंतर घराबाहेर येऊन सहकुटुंब जेजुरीच्या दिशेने दिवटी घेऊन पाच पावले चालावी. जेजुरीच्या दिशेने श्रद्धेने भंडारा उधळावा. त्या भक्तांना जेजुरीला आल्याचे आणि मला भेटल्याचे पुण्य लाभेल. त्यांची सेवा मी तेथूनच स्वीकारेन. श्री खंडेराय सांब सदाशिव आहेत. भाबड्या भक्तांसाठी त्यांनी आज इतकी साधी सोपी पद्धती तयार केली. आता कोणीही हातात ड्युटी धरली तर तो यज्ञ होईल.
भक्त हातात दिवटी घेऊन जेजुरीच्या दिशेने पाच पावलं चालला तरी त्याला जेजुरीला यायचे पुण्य लाभेल. येळकोट येळकोट.